नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण JDBC विथ सर्वलेट अँड MySQL हा या सेशनला सुरुवात करणार आहोत. माझं नाव आहे अमरवीर. मी एक्सपर्ट मल्टी सोल्युशन अंडर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आज आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली की जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी आणि सर्वलेट याबरोबर MySQLचे आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यावर काहीतरी लेक्चर तयार करून आम्हाला दाखवा. मग याच रिक्वेस्टला अनुसरून मी आजचे हे सेशन्स करतोय. माझी आशा आहे की तुम्हाला यानंतर JDBC आणि सर्वलेट कसं वापरायचं ह्याची बऱ्यापैकी आयडिया येईल. सुरुवात करूया. सुरुवात करण्यासाठी मला अगोदर सांगावं वाटतं की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्याची गरज आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन शेअर करा. याचबरोबर जर तुमचे काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये मला लिहा, मी त्याच्यावर नक्कीच नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करेल. आता आपण जे सेशन्स घेणार आहोत त्यामध्ये तुमची बेसिक रिक्वायरमेंट काय, तर तुम्हाला जावा JDKचं व्हर्जन पाहिजे 1.8 किंवा त्याच्यापेक्षा अबव, MySQL तुमच्या मशीनवर इन्स्टॉल पाहिजे, नेटबीन्सचा ID पाहिजे आणि याबरोबर MySQL कनेक्टर लागला. तर आता माझ्या मशीनवर ऑलरेडी सगळं इन्स्टॉल असल्यामुळे मला लागणार नाही, पण तुमच्या मशीनवर कदाचित MySQL कनेक्टर सेपरेट तुम्हाला जी RFIL ते ॲड करावे लागेल. ते कसं करायचं मी तुम्हाला शिकवणारच आहे. आता आपल्या प्रोग्राममध्ये प्रोसेस काय काय होणार आहे समजून घेऊया. सुरुवातीला आपण एक HTML फॉर्म डिझाईन करणार आहे, त्यानंतर सर्वलेटचा एक प्रोग्राम लिहिणार आहे आणि त्याबरोबर डेटाबेसचं कनेक्शन करून डेटाबेसमध्ये डेटा कसा स्टोअर करतात हे बघणार आहे. म्हणजे सुरुवातीला HTML फॉर्म थ्रू आपण रिक्वेस्ट पाठवतो सर्वलेटला, सर्वलेट ती रिक्वेस्ट स्टोरेजला पाठवते, स्टोरेजकडून ती रिट्राईव करते डेटा आणि पुन्हा रिस्पॉन्स भेटतो HTML फॉर्मला. अशा प्रकारची प्रोसेस सर्वसाधारणपणे क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशनमध्ये होते. HTML फॉर्म हे क्लायंट साईडला असतात आणि सर्व्हर साईडला सर्वलेटचे प्रोग्राम असतात. म्हणजे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये JSP सर्वलेटचे प्रोग्राम काम करतात. जावाची ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याद्वारे काम करणं सोपं गेलेलं आहे. आपण आज ते बघायचं आहे कशाप्रकारे आपलं काम होणार आहे. आता यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल मी करून ठेवलं आहे, ते पहिल्यांदा सांगतो की आपण आज काय काय बघणार आहे. हा एक HTML फॉर्मचा कोड आहे, ज्याच्यामध्ये सर्वसंपूर्ण निर्धारण करून दाखवतो की एक HTML फॉर्म ओपन होईल. HTML फॉर्ममध्ये माझा एक डेटाबेस अवेलेबल आहे तयार करून ठेवलेला. सर्वसाधारणपणे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय म्हटलं की यामध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत, तर यामध्ये मी डेटा ॲड करणार आहे. कसे करायचे आपण बघायचं. सपोज मला 3 नंबरचा रेकॉर्ड ॲड करायचा असेल, मी टाकलं मोहन आणि डिपार्टमेंट टाकलं मी प्रोडक्शन, सेव्ह म्हटलं की रेकॉर्ड ॲडेड मेसेज आलेला आहे. आता मला जर ते आले की नाही बघायचं असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम हे पहा तिसऱ्या नंबरचा रेकॉर्ड आलेला आहे. सर्वसाधारणपणे मी 2 नंबरचा रेकॉर्ड डिलीट म्हटलं, डिलीट रेकॉर्ड डिलीटेड असा एक मेसेज येईल. सध्या माझा मेसेज ॲडेड आहे म्हणून तो मेसेज ॲडेड म्हणून प्रिंट झालेला आहे. आपण रेकॉर्डमध्ये जाऊन बघू शकतो, सिलेक्ट हे पहा तिथून रेकॉर्ड गेलेला आहे. आता हे रेकॉर्ड डबल झालेलं आहे कारण त्याला मी प्रायमरी की सेट नाही केली, फक्त इन्फॉर्मेशनसाठी प्रोग्राम लिहिते सध्या मी. एक डिलीट, 2 किंवा 3 डिलीट, आता हे दोन्ही रेकॉर्ड झालेले असतील. सिलेक्ट स्टार फ्रॉम, बघा सगळे रेकॉर्ड गेले. अशा प्रकारे एरियर अपडेटचा कोड करू शकतो. त्याचं नाव 101 G1 आणि 102 G1 आहे, तर मला नाव बदलायचं आहे. त्यासाठी मी अपडेटचा कोड लिहितो, 101 नाव अमर करायचं आहे आणि डिपार्टमेंट IT ठेवायचं आहे. एडिट म्हणून रेकॉर्ड अपडेट म्हणून मेसेज आला. रेकॉर्डमध्ये जाऊन बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम, पहा हे नाव चेंज झालं. अशा प्रकारे आपल्याला आज एक छोटंसं ॲप्लिकेशन तयार करायचं आहे, त्याच्या सहाय्याने तुम्हाला अंदाज येईल की आपण MySQL बरोबर JDBC सर्व्हर कसं वापरू शकतो. तर सुरुवात करू याच्या सेशनला. आता सर्वसाधारणपणे नवीन प्रोजेक्टपासून सुरुवात करतो. आपण जे तयार करणार आहे ते वेब ॲप्लिकेशन आहे. मग त्यासाठी फाईलमध्ये जा, न्यू प्रोजेक्ट म्हणा. न्यू प्रोजेक्टमध्ये जावा वेब नावाचा ऑप्शन असतो. जावा वेबमध्ये वेब ॲप्लिकेशन नेक्स्ट आणि ते वेब ॲप्लिकेशनचं नाव येतं. वेब ॲप्लिकेशनचं नाव तुम्ही तुम्हाला हवं ते ठेवू शकता. सध्या मी नाव बदलत नाही, किंवा जर हवंच असेल तर ठेवा DB वेब आणि नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणल्याने तो विचारतो सर्व्हर कोणता हवा आहे. ग्लासफिश सर्व्हर माझ्या बाय डिफॉल्ट इथं सेट आहे, तोच मी वापरणार आहे. नेक्स्ट म्हणा
त्यानंतर इथं स्प्रिंग जावा सर्वर असे ऑप्शन्स येतील वेगळ्या अप्लिकेशनसाठी. फ्रेमवर्क आपल्याला कोणतीही यूज करायची नाही, फिनिश म्हणा डायरेक्ट. सर्वसाधारणपणे डाव्या साईडला तुमच्या वेब ॲप्लिकेशन डीबी वेब नावाचं आपलं ॲप्लिकेशन आलेलं असेल. यामध्ये आपल्याला आपला एम्प्लॉईसाठी लागणारा डेटाबेस तयार फॉर्म तयार करायचा आहे. तर डीबी वेब जी दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी जाऊन राईट क्लिक करा, न्यूमध्ये जा आणि एचटीएमएल फॉर्मवर क्लिक करा. तुम्हाला सर्वसाधारणपणे एचटीएमएल फॉर्म एचटीएमएल फाईल्सचं नाव विचारेल. आता आपण एम्प्लॉईचा फॉर्म बघणार आहे, त्यामुळे ई एम पी नावाची फाईल तयार करा. फिनिश. यामध्ये नको असलेला पार्ट डिलीट केलं तर चालेल. जरा स्क्रीन मोठी करून घेतो मी, हे पहा. आता ह्यामध्ये मला एक फॉर्म डिझाईन करायचा आहे. फॉर्म डिझाईन करताना आपल्याला काय काय पाहिजे ते लक्षात ठेवा. मला सर्वसाधारणपणे एम्प्लॉय नंबर, नेम अँड डिपार्टमेंट हा भाग पाहिजे. फॉर्म म्हणतो मी, फॉर्म आणि स्लॅश फॉर्म. त्यानंतर एंटर ई एम पी नंबर, इनपुट टाईप. इथे मला टेक्स्ट बॉक्स पाहिजे म्हणून मी टेक्स्ट घेतो. त्या टेक्स्ट बॉक्सचं नाव आपण TXT नंबर असं ठेवणार आहे, म्हणजे एम्प्लॉय नंबरसाठी घेतो म्हणून ई नंबर BR. दुसरं टेक्स्ट बॉक्स आपण ई नेम म्हणून घेणार आहे आणि तिसरं टेक्स्ट बॉक्स आपण डिपार्टमेंटसाठी घेणार आहे. तर अशा प्रकारे मी तीन टेक्स्ट बॉक्स तयार केलेले आहेत. आता हे सर्वसाधारणपणे लुकिंग कसं दिसेल ते पहा. राईट क्लिक करा, रन फाईल म्हणा. थोडा वेळ घेतो. रन फाईल म्हटल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉय नंबर, नेम आणि डिपार्टमेंट असे तीन टेक्स्ट बॉक्स आलेले दिसत आहेत. याशिवाय मला बटन्स हवे आहेत. तर बटन्स तयार करण्यासाठी त्याच्याखालीच इनपुट टाईप. आता इथं जे टाईप असेल तो सबमिट बटनचा असेल. सबमिट बटन, त्याचं नावसुद्धा सबमिट बटन द्या. मात्र व्हॅल्यू देताना तिथे सेव्ह व्हॅल्यू द्या. हे एक बटन झालं. असे आपल्याला तीन बटन्स हवे आहेत सध्या तरी. नावं तुम्ही जी सेमच ठेवायची, टाईप पण सेम ठेवायची. नाव फक्त व्हॅल्यू जी असेल ती बदलायची आहे आपल्याला. पहिल्याची सेव्ह, दुसऱ्याची एडिट आणि तिसऱ्याची डिलीट. आता जर आपण याचं लुकिंग पाहिलं तर राईट क्लिक करून रन फाईल म्हणा. सर्वसाधारणपणे आपला फॉर्म तयार झालेला आहे. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला एंटर ई एम पी ही जी लाईन आहे, टू डू राईट कंटेंट्स, हे बाय डिफॉल्ट जो मेसेज होता डिव्हिजनचा तो होता, तो काढून टाकूया आपण. आता फॉर्म बघा आपला, रिफ्रेश. आता आपल्याला काय हवं आहे, ज्यावेळी मी इथं सेव्ह म्हणेन, इथं काहीही एंटर केलं सेव्ह म्हणेन, त्यावेळी डेटा आपल्याला आपल्या टेबलमध्ये ॲड झालेला दिसला पाहिजे. त्यासाठी काय करूया आपण, सर्वसाधारणपणे पहिल्यापासून सांगतो की माय स्क्यूलमध्ये जा. इथे माय स्क्यूल असं प्रॉम्प्ट ओपन करा. माय स्क्यूलला बाय डिफॉल्ट एक पासवर्ड असतो. तुमचा पासवर्ड काय मला माहीत नाही, तो तुमच्याप्रमाणे असेल. माझ्या इथे जो पासवर्ड आहे तो ओके आहे. मी ओके टाकला. ओके टाकल्यानंतर माय स्क्यूल प्रॉम्प्ट आला. आता इथे माझ्याकडे डेटाबेसेस कोणकोणते आहेत ते पहा. आपल्या प्रोग्रामसाठी आपण सगळं नवीन तयार करणार आहे. शो डेटाबेसेस, DBMP नावाचा डेटाबेस ऑलरेडी आहे, DBST नावाचा आहे. तुमच्या माहितीसाठी आपण नवीन डेटाबेस तयार करू. क्रिएट डेटाबेस. एकदा डेटाबेस तयार केला तर सारखा डेटाबेस तयार करायची गरज लागत नाही. पण आपण हे प्रोग्रामिंगमध्ये नवीन शिकत आहोत म्हणून डेटाबेसपासून सुरुवात करतो. डेटाबेस तयार करताना क्रिएट डेटाबेस म्हणा. DBTest नावाचा डेटाबेस तयार करतो. डेटाबेस तयार झाला आहे. पाहायचं असेल तर शो डेटाबेसेस, एंटर. बघा DBTest नावाचा डेटाबेस इथं आलेला आहे. त्यानंतर हा डेटाबेस यूज म्हणावा लागतो, त्याशिवाय तो वापरता येत नाही.
डीबी टेस्ट यूज मध्ये आला, डेटाबेस चेंज नावाचं मेसेज आला की ह्याचा अर्थ हा आपण डेटाबेस यूज करू शकतो। त्यानंतर यामध्ये एक टेबल तयार करूया, क्रिएट टेबल ईएमपी। यामध्ये ईएमपी नंबर इंटीजर टाइप, ईएमपी नेम व्हेरकर टाइप, ज्यांना एसक्यूएल येतं त्यांना ह्या गोष्टीची माहिती असेल की आपण काय करतो आहे, टेबल तयार करतो आपण सध्या। व्हेरकर अशा प्रकारे आपण टेबल तयार करून ठेवलेले आहे। टेबल तयार केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाही। टेबलची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर आपला सिलेक्ट स्टार फ्रॉम ई एम पी असं टाईप करावं लागतं। सिलेक्ट ही क्वेरी आहे जी डेटाबेस दाखवते, सध्या दाखवते एम्प्टी सेट। आपल्या माहितीसाठी फक्त आपण एक रेकॉर्ड इन्सर्ट करू, इन्सर्ट इनटू ई एम पी व्हॅल्यूजमध्ये 101 अमर आणि डिपार्टमेंटमध्ये आय टी टाकून घेऊ। सर्वसाधारणपणे आपल्याला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिसेल। आपण आता आपल्या फॉर्ममधून जी इन्फॉर्मेशन सेव्ह म्हणणार आहे ती ह्या टेबलमध्ये येणार आहे, कोणत्या ई एम पी, आणि आपला जो डेटाबेस आहे तो डी बी टेस्ट नावाचा आहे हे लक्षात ठेवा। आपला डेटाबेस डी बी टेस्ट, आपलं टेबल ई एम पी। आता आपण नेटबीन्समध्ये येऊ आणि सर्वलेटचा प्रोग्राम करू। सर्वसाधारण समजून घ्या की आपण क्लायंट साईडचं ॲप्लिकेशन तयार केले ज्याच्या आधारे आपण रिक्वेस्ट करणार आहे, सेव्ह म्हटलं की आपल्याला इन्फॉर्मेशन सेव्ह झाली पाहिजे। आता आपण सर्वर साईडचा कोड तयार करणार आहे, त्यासाठी पुन्हा ह्या डी बी वेबमध्ये जा, राईट क्लिक करा, न्यूमध्ये जा आणि सर्वलेटवर क्लिक करा। पुन्हा एकदा सांगतो काय केलं, राईट क्लिक करा डी बी वेबमध्ये, त्यानंतर सर्वलेटवर क्लिक करा। तो विचारतो की सर्वलेटचं नाव काय ठेवायचं आहे, सर्वलेटचं नाव ठेवा ई एम पी सर्वलेट, कारण आपण एम्प्लॉयचा प्रोग्राम करतो म्हणून सध्या ई एम पी सर्वलेट नाव ठेवतो। नेक्स्ट म्हणा, इथं विचारतो ॲड इन्फॉर्मेशन टू डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर, वेब एक्सएमएलला ही इन्फॉर्मेशन ॲड करू दे का, तर ह्या चेकबॉक्सवर कंपल्सरी क्लिक करून ठेवा, कारण हे कोड आपल्याला सेपरेटली लिहावं लागतं, त्याच्याऐवजी हे बाय डिफॉल्ट लिहून देत ठेवतो, त्यामुळे तो चेकबॉक्सवर क्लिक करा, चेक मार्क क्लिक आहे का नाही पहा आणि नंतर फिनिश म्हणा। याचा अर्थ वेब एक्सएमएल फाईलला, म्हणजे सर्वसाधारणपणे इथे एक नवीन फाईल तयार झाली असेल त्या फाईलला तो तयार होईल। नको असलेल्या कमेंट्स आपण डिलीट करू शकतो, त्या डिलीट करून घ्या। आता हा आपला प्रोग्राम ओपन झालेला आहे। हा प्रोग्राम ओपन झाल्यामध्ये तर तुम्हाला सर्वसाधारणपणे काय दिसेल, तर इम्पोर्ट केलेले पॅकेजेस असतील, त्यानंतर पी एम पी सर्वलेट एक्सटेन्स फ्रॉम एच टी पी सर्वलेट नावाची एक सर्वलेट तयार झालेले, सर्वलेटचा क्लास तयार झालेला दिसेल। यामध्ये प्रोसेस रिक्वेस्ट नावाची बाय डिफॉल्ट मेथड असते, आणि प्रोसेस रिक्वेस्टखाली जो इथं प्लस क्लास असेल तर डू गेट आणि डू पोस्ट या मेथडमध्ये ही प्रोसेस रिक्वेस्ट मेथड कॉल झालेली असते, बाय डिफॉल्ट हॅड केलेलं असतं। आपण ही सध्या हॅड करणार आहे, कारण प्रोसेस रिक्वेस्ट मेथडमध्ये आपण जो काही कोड करणार आहे तो लिहिणार आहोत। यामध्ये काय करायचं, आपल्याला एम्प्लॉई फाईलमधून जो डेटा येईल तो या फाईलमध्ये आला पाहिजे ई एम पी सर्वलेटला। त्यासाठी फॉर्ममध्ये आपल्याला इथे मी पुन्हा एस्टिमेल फाईल आलो आहे, ई एम पी एस्टिमेल फाईल आलो आहे, ह्या ई एम पी एस्टिमेल फाईलमध्ये ॲक्शन नावाचा जो ॲट्रिब्यूट आहे त्याला ई एम पी सर्वलेट हे नाव जॉईन करा। याचा अर्थ ज्यावेळी माझं सबमिट होईल फॉर्म त्यावेळी ई एम पी सर्वलेटला जाऊन डेटा सेंड कर। आता ई एम पी सर्वलेटला जातो, ई एम पी सर्वलेटला गेल्यानंतर सध्या जे काही कोडिंग आहे ते मी सध्या डिलीट करतो, म्हणजे सध्या इथं काही कोणत्याही प्रकारचं कोडिंग नाही आहे। त्यानंतर हे पाहिजे तर ट्रायमध्ये प्रिंट रायटर आउट नावाचा ऑब्जेक्ट आहे, तोसुद्धा मी इथून डिलीट करतो। मी असं का करतो आहे, तर आपण हा आपला नवीन ऑब्जेक्ट तयार करणार आहे, ओके। सध्या माझ्याकडे काहीच नाही, आता हे सगळे ऑब्जेक्ट आपण तयार करायचे आहेत। मला लागणारे जे ऑब्जेक्ट आहेत ते कोणकोणते, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा प्रिंट रायटरचं एक ऑब्जेक्ट तयार करू, ज्याच्या माध्यमातून आपण डेटा राईट करणार आहे, तो आउट नावाचा केला। कनेक्शनचं एक ऑब्जेक्ट तयार करू, ज्याच्या माध्यमातून आपण कनेक्शन करणार आहे। स्टेटमेंटचं एक ऑब्जेक्ट तयार करू, ज्याच्या माध्यमातून आपण क्वेरी लिहिणार आहोत। आता
याच्या खाली लार रेंज दिसते, ह्याचा अर्थ त्यासाठी लागणारे पॅकेजेस आपण इम्पोर्ट केलेले नाहीत अजून. इम्पोर्ट जावा डॉट एस क्यू एल डॉट स्टार, पहा ही लाल रेष गेली, लाल लाईन गेली, याचा अर्थ आपण हा प्रोग्राम व्यवस्थित लिहू शकतो. स्टेटमेंट आणि रिझल्ट सेटची गरज लागली तर आर एस रिझल्ट सेट या ऑब्जेक्टची आपल्याला गरज लागेल. याशिवाय इंटीजर ई एम पी नंबर किंवा ई नंबर, स्ट्रिंग नेम आणि डिपार्टमेंट हे व्हेरिएबल सगळे ग्लोबली तयार करून घ्या की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ते कोणत्याही फंक्शनमध्ये यूज करता येतील. आणि सगळे फंक्शन मी ग्लोबली तयार करून घेतले, सगळे व्हेरिएबल ग्लोबली तयार करून घेतले. आता प्रोसेस रिक्वेस्ट नावाची मेथड आहे, त्यामध्ये आपल्याला हे कोडिंग करायचं आहे. ट्राय किंवा सुरुवातीला आउट डॉट रिस्पॉन्स डॉट गेट रायटर नावाच्या मेथडने हा ऑब्जेक्ट तयार करा. हा अत्यंत महत्त्वाचा ऑब्जेक्ट आहे रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा रिस्पॉन्स राईट करण्यासाठी. एचटीएमएलवर आपल्याला फीडबॅक देण्यासाठी ह्या ऑब्जेक्टचा आपण उपयोग करणार आहे. त्यासाठी आउट ऑब्जेक्ट पहिल्यांदा तयार करून घ्या, त्यानंतर ट्राय कॅच टाकून घ्या, कारण आता इथे आपण एसक्यूएलचं कोडिंग वापरणार आहोत आणि ह्या एसक्यूएलच्या कोडिंगमध्ये बऱ्याच वेळा एक्सेप्शन येण्याचे चान्सेस जास्त असतात. इथे क्लास डॉट फॉर नेम नावाची मेथड कॉल करा, ज्याच्यामध्ये आपल्याला माय एसक्यूएल बरोबर कनेक्शन करायचे आहे. म्हणून कॉम डॉट माय एसक्यूएल डॉट जे डी बी सी डॉट ड्रायव्हर नावाची कमांड टाईप करा. याचा अर्थ काय होतो की माय एसक्यूएल डाटाबेसवर कनेक्शन करण्यासाठी ड्रायव्हर प्रोग्राममध्ये लोड होतो. यानंतर कॉम इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन आणि यामध्ये कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार करताना ड्रायव्हर मॅनेजर ह्या क्लासचा उपयोग करून गेट कनेक्शन मेथड वापरा. यामध्ये जे डी बी सी कोलन माय एसक्यूएल कोलन स्लॅश स्लॅश लोकल होस्ट 3306. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्टची माहिती असेल. पुन्हा सांगतो, जे डी बी सी म्हणजे जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून माय एसक्यूएलशी कनेक्ट कर, त्याचा लोकल होस्ट जो आपल्या मशीनवर सध्या अवेलेबल आहे तो 3306 या 3306 या पोर्ट नंबरवर आहे. आणि आपण जो आत्ता डेटाबेस तयार केलेला आहे तो होता आपला डी बी टेस्ट. या डी बी टेस्टला आपण कनेक्शन करणार आहोत. त्यानंतर इथे आपला जो युजर नेम लागतो आणि ते पासवर्ड लागतो. बाय डिफॉल्ट आपला जो माय एसक्यूएलचा युजर नेम असतो तो रूट असतो. सर्वांच्या मशीनवर जवळजवळ रूट हा युजर नेम असतो आणि ओके हा पासवर्ड माझा आहे. तुमच्या मशीनचा पासवर्ड जो असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे. काही जणांच्या मशीनला पासवर्ड नसतो, त्यावेळी हे ब्लँक ठेवायचं आहे. सध्या मी ओके टाकतो आहे कारण माझ्या मशीनवर पासवर्ड जो माय एसक्यूएलला सेट झालेला तो ओके आहे. त्यानंतर आपण एक स्टेप केली सुरुवातीला काय की कनेक्शन्स करून घ्या, त्यानंतर स्टेटमेंटचा एक ऑब्जेक्ट तयार करा कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंटच्या सहाय्याने. इथे स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार झालेला आहे. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची एरर येत असेल आणि ती एरर प्रिंट करायची असेल तर आउट डॉट प्रिंट एलएन, जसं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन म्हणतो तसंच आउट डॉट प्रिंट एलएन म्हणा आणि जो हवा आहे तो मेसेज डिस्प्ले करा. एरर इज इक्वल टू प्लस ई. जर कनेक्शन होत असेल तर इथं मेसेज द्या कनेक्शन इज क्रिएटेड. ओके, मी काय केलं समजून घ्या. सध्या तरी आपण सेविंगचा कोणताही काम केलेलं नाही, आता फक्त सर्वेट तयार केली. इथपर्यंत आपण पाहूया, रन होतं आहे का, क्लोज करतो सगळंच. इथे या, ह्या ई एम पी वर येऊन राईट क्लिक करा, रन फाईल म्हणा.
रनफाईल म्हटल्यानंतर इन्फॉर्मेशन टाकली काही नाही टाकली काय सध्या आपण काम केलं नाही, सेव म्हणा. सेव म्हटल्यानंतर तुम्हाला बघा इथे दिसेल ई एम पी सर्वलेटला तो मूव झाला आहे. टी एक्स टी ई नंबर एक, टी एक्स टी ई नेम, ए एस डी, टी एक्स टी डिपार्टमेंट, ए एस डी म्हणजे आपण जो पाठवला तो डेटा आला आहे. सबमिट बरोबर सेव, सेव कमांड आलेली आहे. आणि तो मेसेज आला आहे एरर इज जावा लँग्वेज क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन कॉम डॉट माय एस क्यू एल डॉट जी डी बी सी ड्राइवर. एरर आली घाबरायचं नाही, मुलं बऱ्याच वेळा घाबरतात. याचा अर्थ असा असतो की हे ड्रायव्हर तुमच्या नेटबिन्समध्ये किंवा त्या मशीनवर इन्स्टॉल नाही आहे. आता सर्वसाधारणपणे ही एरर आली की काय करायचं सांगतो. आपण तुमचा जो प्रोजेक्ट आहे डीबी वेब नावाचा त्याच्या लायब्ररीमध्ये जाऊन चेक करायचं की माय एस क्यू एलचे ड्रायव्हर आहेत का. सध्या तुम्हाला इथे दिसेल जी डी के आणि क्लास पी सर्व्हर आहे. इथे जाऊन राईट क्लिक करा, ॲड लायब्ररी म्हणा. ॲड लायब्ररी म्हटल्यावर तुम्हाला तो अवेलेबल लायब्ररीची लिस्ट देईल. इथे येऊन कुठेही क्लिक करा, माय एस क्यू एल टाईप करा. टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे माय एस क्यू एल जी डी बी सी ड्रायव्हर नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर जाऊन सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ॲड लायब्ररी म्हणा. ॲड लायब्ररी म्हटल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला जी विंडो आहे त्यामध्ये माय एस क्यू एलचे जी डी बी सी ड्रायव्हर कनेक्टर ॲड झालेले दिसतील. कधी कधी ही फाईल अवेलेबल नसेल तर आपल्याला ही डाउनलोड करून घ्यावी लागते. सध्या माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून ती डायरेक्ट मी वापरली आहे. आता पुन्हा एकदा प्रोग्राम रन करा. रन केल्यानंतर सध्या इन्फॉर्मेशन टाकली काय नाही टाकली काय सेव म्हणा, सारखंच आहे. कनेक्शन इज क्रिएटेड. कनेक्शन्स होते म्हणजे आपण आत्तापर्यंत बरोबर गेलेलो आहोत. यानंतर काय करायचं मित्रांनो, हे कनेक्शन केल्यानंतर आता मला सेव म्हटल्यानंतर सेवची इन्फॉर्मेशन झाली पाहिजे, एडिट म्हटल्यानंतर एडिटची इन्फॉर्मेशन झाली पाहिजे. यासाठी काय करा, जी रिक्वेस्ट आपण पाठवतो आहे ती कुठे स्टोअर करणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे या फॉर्मच्या माध्यमातून टी एक्स टी ई नंबर, टी एक्स टी ई नेम, टी एक्स डिपार्टमेंट ह्या टेक्स्ट बॉक्समधून डेटा येणार आहे. याशिवाय कमांड कोणते नाही, सेव एडिट डिलीट. मग ही कमांड रिक्वेस्ट ऑब्जेक्ट साईनपर्यंत स्टोअर करून घ्या. त्यासाठी काय करा, आपले जे व्हेरिएबल आपण तयार केलेले आहेत वरती ई नंबर नेम डिपार्टमेंट त्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू घ्या. कशी घ्यायची ते सांगते. इथे म्हणायचं रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर टी एक्स टी ई नंबरचा डेटा माझ्या ई नंबरमध्ये आण. आता ॲक्च्युली कसं आहे की ई नंबर हे इंटीजर फॉर्मॅटमध्ये आहे, तुमचा जो डेटा येतो तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये येतो, तो कन्वर्ट करायला लागतो. त्यासाठी इंटीजर डॉट पार्स आय एन टी ई नेम इज इक्वल टू टी एक्स टी रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर म्हणा टी एक्स टी ई नेम. आपल्याकडे वरचं जे व्हेरिएबल आहे ते नेम आहे, फक्त लक्षात ठेवा. आपण जे व्हेरिएबल वापरू तेच वापरायचे. फक्त गेट पॅरामीटरमधलं पी कॅपिटल डिपार्टमेंट इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर टी एक्स टी ई नेम झालं टी एक्स टी टी ई पी टी म्हणजे डिपार्टमेंट. ही इन्फॉर्मेशन घेतली. याशिवाय आणखीन एक व्हेरिएबल तयार करूया कमांड. कमांड कोणती देणार, सेव अपडेट डिलीटची. त्याप्रमाणे कमांडमध्ये पुन्हा एकदा रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर आणि इथे सबमिट, म्हणजे सबमिट बटनद्वारे जी इन्फॉर्मेशन येईल ती कमांडमध्ये स्टोअर कर. याप्रमाणे आपण काय करायचं आहे, जर कमांड म हे इक्वल असेल सेवशी तर सेव मेथड कॉल कर. ही आपण मेथड लिहिणार आहोत. जर डिलीट इक्वल असेल तर डेल मेथडला कॉल कर आणि जर एडिट इक्वल असेल कमांड तर एडिट मेथडला कॉल कर. म्हणजे
आपण सेव एडिट डिलीट जे दिलेलं आहे तेच इथं वापरले. सेव शी इक्वल असेल तर सेव मेथडला कॉल कर, डिलीट शी इक्वल असेल तर डिलीट मेथडला कॉल कर, एडिट इक्वल असेल तर एडिटला कॉल कर. या मेथड आपण खाली लिहिणार आहोत, पब्लिक वर्ड सेव, ओपन करली, क्लोज करली. पाहिजे क्लिअर गेली तशी डेल आणि एडिटची जाईल. आता यामध्ये काय लिहायचं आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे. एसक्यूएलचं कोणताही प्रोग्राम तयार करताना ट्राय कॅच हे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. या ट्राय कॅचमध्ये आता सेव्हिंगचं कोडिंग आपल्याला करायचं आहे. आपण ऑलरेडी डेटा सेव्ह करून घेतला आहे, नंबर, नेम आणि डिपार्टमेंट ह्या व्हेरिएबलमध्ये. स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट आपण तयार करून घेतलेलं आहे, जर हवं असेल तुम्ही दरवेळी नवीन ऑब्जेक्ट तयार करू शकता. सेव्ह ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी इथं काय म्हणायचं, सेव्ह ह्या कमांडला, या सेव्हमध्ये एसटी डॉट इंटीजर जे इज इक्वल टू एसटी डॉट एक्झिक्यूट अपडेट ही कमांड टाईप करा, ही मेथड टाईप करा. या एक्झिक्यूट अपडेटमध्ये सेव्ह करताना इन्सर्ट इन टू या कमांडचा उपयोग आपण करणार आहे. इन्सर्ट इन टू ई एम पी टेबल व्हॅल्यूज. आता ह्या ई एम पी टेबलमध्ये जे कॉलम आहेत ते ई एम पी नंबरच्या कॉलममध्ये, ई एम पी नेमच्या कॉलममध्ये आणि डिपार्टमेंटच्या कॉलममध्ये आपला व्हॅल्यू इन्सर्ट करायची. मग त्या कॉलमची नावं लिहिली आपण. पहा, ई एम पी नंबर, ई एम पी नेम आणि डिपार्टमेंट हे कॉलम आहेत. त्यासाठी मी इन्सर्ट इन टू ई एम पी, ई एम पी नंबर, ई एम पी नेम, डिपार्टमेंट हे कॉलम लिहिले आणि यामध्ये ज्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचे त्या आपण घेतलेल्या ई नंबरची, नेमची आणि डिपार्टमेंटची. हे जे व्हेरिएबल आहेत ते आपले आहेत आणि हे कॉलमची नाव आहे. आता ॲक्च्युअल कसं असतं की हे व्हेरिएबल आपल्याला इथं जॉईन करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि हे सिंगल कोटमध्ये असावं, स्ट्रिंग स्वरूपातला डेटा. जे नंबर आहेत ते सिंगल कोडमध्ये असले चालतं. आता हा जो ई नंबर आहे तो आपल्याला ह्या क्वेरीशी जॉईन करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्या व्हेरिएबलला जॉईन करताना लेफ्ट साईड आणि राईट साईड, ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. काय करायचं, लेफ्ट साईडला जॉईन करताना डबल कोट प्लस, राईट साईडला जॉईन करताना प्लस डबल कोट. इथे सिंगल कोट नंतर लेफ्ट साईड आहे डबल कोट प्लस, राईट साईडला प्लस डबल कोट. पुन्हा इथे सिंगल कोट नंतर डबल कोट प्लस, राईट साईडला प्लस डबल कोट. हे पाहून घ्या मित्रांनो व्यवस्थित, माझे जे व्हेरिएबल आहेत ते हिरव्या कलरमध्ये दिसत आहेत. हे केल्यानंतर जर जेची व्हॅल्यू झिरोच राहिली तर ह्याचा अर्थ डेटाबेस अपडेट झालेला नाही. आणि जेची व्हॅल्यू जर बदलली तर ह्याचा अर्थ डेटाबेस चेंज झालेला आहे. आता इतकं मेसेज द्या, आउट डॉट प्रिंटलन रेकॉर्ड नॉट ॲडेड. म्हणजेच काय, जर जेची व्हॅल्यू जर राहिली तर रेकॉर्ड अपडेट झालेलं नाही, याचा अर्थ रेकॉर्ड आलेलं नाही आहे. आणि जर जेमध्ये वन किंवा टू किंवा जे व्हॅल्यू अपडेट होईल, नॉन झिरो व्हॅल्यू, तर याचा अर्थ रेकॉर्ड ॲड झालेला आहे. जेची व्हॅल्यू झिरो असेल तर रेकॉर्ड ॲड झालेलं नाही आहे, आणि झिरो नसेल तर याचा अर्थ रेकॉर्ड ॲड झालेला आहे. आपण इथपर्यंत बघूया कोडिंग सक्सेसफुल झालेला आहोत का. ई एम पीमध्ये जातो, राईट क्लिक करा, रन फाईल म्हणा. हा माझा फॉर्म आलेला आहे, पुन्हा एकदा रन करा. चुकून क्लोज झाला माझ्याकडून. वन टेबलमध्ये कोणकोणत्या वेळेला आहेत, 101 आहे. पुन्हा सिलेक्ट करून बघा, एकच रेकॉर्ड आहे. आपण दुसरं रेकॉर्ड ॲड करू, 102 आकाश, आणि डिपार्टमेंट टाकतो आय टी.
सेवर क्लिक करा, कनेक्शन क्रिएटेड रेकॉर्ड ऐडेड म्हणजे आपलं रेकॉर्ड ॲड झालेलं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे पहा टेबलमध्ये तुम्हाला रेकॉर्ड आलेलं दिसेल म्हणजे आपण दुसरी पायरी यशस्वीपणे पार केलेली आहे, आपण रेकॉर्ड ॲड करायला शिकलेलो आहोत. पुन्हा नेटबिन्समध्ये या, EMP सर्व्हरमध्ये जा, आपल्याला एक कोडिंग माहीत झालं दुसरं कोडिंग करणं खूप सोपं जातं. हा ट्राय कॅचमधला कोड आहे तसा कॉपी करून घ्या, एडिटमध्ये टाका. आता तुम्ही म्हणाल हे का केलं, तर आपल्याला जे बदलायचं आहे ना ते फक्त इन्सर्ट एक्झिक्यूट अपडेटमधली क्वेरी बदलायची आहे आणि मेसेज बदलायचा आहे, पुन्हा इथं एडिटमध्ये जाऊन ते चेंज करायचं आहे. डिलीटला जाऊन चेंज करायचं आहे. आता एडिटमध्ये जाऊन आपलं काय करायचं आहे, सपोज 101 नाव अमर आहे ते मला अमित करायचं किंवा डिपार्टमेंट IT ऐवजी दुसरं करायचं आहे असं कन्सिडर करून काम करू, तर त्याप्रमाणे ते आपल्याला डेटाबेस सेव्ह करावं लागतं. आपणास 101 डेटा अपडेट करायचा असेल किंवा डिलीट करायचा असेल तर काय करायचं हे आपण ह्या नेटबिन्समधल्या कोडमध्ये लिहिणार आहोत. आता सुरुवातीला पाहूया आपण डिलीट कसं करायचं. डिलीट करताना आपणाला काय माहिती पाहिजे, तर एम्प्लॉई नंबरप्रमाणे आपण डिलीट करू. त्यासाठी एक्झिक्यूट अपडेटला जा, डिलीट फ्रॉम EMP असा कोड लिहा, वेअर EMP नंबर इज इक्वल टू प्लस ई नंबर, म्हणजे जे वरती आपण रेकॉर्ड घेतलेला आहे ई नंबर, तो ई नंबर असेल तर डिलीट कर हे सांगितले. जर हे सक्सेस झालं आणि तर नॉन झिरो व्हॅल्यू आली तर ते डिलीट होणार आहे, झिरो व्हॅल्यू आली तर ते नॉट डिलीटेड असा मेसेज आपल्याला पेंट करायचा आहे. सेम कोडिंग आपल्याला खाली करायचं आहे, जर रेकॉर्ड अपडेट होत असेल तर एडिटेड म्हणा, नसेल होत तर नॉट एडिटेड म्हणायचं. हा मेसेज टाकला पण एक्झिक्यूट अपडेटला आपल्याला क्वेरी लिहिणं गरजेचं आहे. इथे या, अपडेट का नाही म्हणल्यावर काय करायचं, अपडेट करा, अपडेट EMP सेट कर, काय सेट कर, EMP नाव आपण देईल त्याप्रमाणे कॉमा डिपार्टमेंट आपण देईल त्याप्रमाणे वेअर ज्याचा एम्प्लॉय नंबर हा आपण दिलेला एम्प्लॉय नंबर असेल त्याप्रमाणे, म्हणजे मला इथं EMP नेम आणि डिपार्टमेंट ह्यावेळी चेंज करायचे आहे. आता इथे मला जॉईनिंग करायचं आहे, समजून घ्या ई नंबरला, सॉरी नेम हा माझा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आणि डिपार्टमेंट जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू, हे व्हेरिएबल आपण वरती डिफाईन करून ठेवलेले आहेत लक्षात घ्या. या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मला तिथे गेल्या पाहिजेत ज्या मी इथं घेतलेल्या आहेत रिक्वेस्ट करताना, म्हणजे TXT ई नंबरची व्हॅल्यू इथे येणार आहे, TXT नेमची व्हॅल्यू इथे येणार आहे, डिपार्टमेंटची व्हॅल्यू इथे येणार आहे जी या फॉर्ममधून जाणार आहे, त्या व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायचे. अपडेट एडिटमध्ये आलो, अपडेट EMP सेट EMP नेम, नेमला जॉईन करायचं आहे. मी मग काय सांगितलं, लेफ्ट साईड आणि राईट साईड. आता सध्या मी लेफ्ट साईडला कनेक्शन करणार आहे तर डबल कोट प्लस आणि राईट साईडचं प्लस डबल कोट, या मेथडचा उपयोग लक्षात ठेवा. लेफ्ट साईड डबल कोट प्लस राईट साईड प्लस डबल कोट, हे झाली आपली क्वेरी जॉईन झाली. बघा क्वेरी, अपडेट EMP सेट EMP नेमला नेम सेट कर, डिपार्टमेंटला डिपार्टमेंट सेट कर, आपलं वेअरला EMP नंबर कॉलमची व्हॅल्यू आपल्या नंबरप्रमाणे चेंज कर. जर सक्सेसफुल झालं तर नॉन झिरो व्हॅल्यू, झिरो आलं तर रेकॉर्ड नॉट एडिटेड आणि जर नॉन झिरो असेल तर रेकॉर्ड एडिटेड. पाहूया पुन्हा प्रोग्राम रन करून, रिफ्रेश करतो, नेटबिन्समध्ये जाऊन हा प्रोग्राम सेव्ह करून घ्या, सेव्ह केलेला आहे. आता 102 नाव आकाश आणि डिपार्टमेंट ऐकते, 102 आकाशच्या योजनेत मोहन करतो, डिपार्टमेंट प्रोडक्शन करतो. मी एडिट म्हटलं, रेकॉर्ड एडिटेड हा मेसेज आला याचा अर्थ ते काम झालेलं आहे. इथे या, सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे पहा दोन्ही व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. आता सपोज आपल्याला एखादा रेकॉर्ड डिलीट करायचा असेल, 102
मी डिलीट म्हटलं, रेकॉर्ड डिलीटेड, सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे पहा रेकॉर्ड गेलेलं. म्हणजे आपण रेकॉर्ड इन्सर्ट करणे, अपडेट करणे, डिलीट करणे ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण ह्या प्रोग्राममधून शिकलेलो आहोत. काय काय करायचं पुन्हा एकदा समजून घ्या. एक फॉर्म डिझाईन करायचा, नेटबीन्समध्ये जाऊन डीबी वेब राईट क्लिक करून फॉर्म डिझाईन करा एचटीएमएलच्या माध्यमातून. नंतर सर्वलेट नवीन तयार करून घ्या आणि त्या ईएमपी फॉर्मला कुणावर ॲक्शन घ्यायचे त्याचं नाव आणि ह्या सर्वलेटमध्ये काय काय ॲक्शन घ्यायचे त्याचं कामकाज लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे सर्वलेट हा मिडलवेअर म्हणून काम करतो, डेटाबेस हा बॅकएंडला काम करतो आणि फॉर्म आपला फ्रंटएंडला काम करतो. पुन्हा सांगतो, हा फॉर्म डिझाईन केल्यानंतर ईएमपी सर्वलेट म्हटलं, ईएमपी सर्वलेट नंतर ईएमपी सर्वलेट तयार केली, त्यामध्ये एसक्यूएल पॅकेज इम्पोर्ट केलं, लागणारे सगळे व्हेरिएबल तयार करून घेतले, प्रिंट रायटर, कनेक्शन, स्टेटमेंट, रिझल्ट सेटचा उपयोग आपल्याला आत्ता झालेला नाही, आपण करणार आहोत नंतर, नंबर, नेम, डिपार्टमेंट, कमांड. इथं आलो आतमध्ये प्रोसेस रिक्वेस्टच्या आतमध्ये, आऊटचा ऑब्जेक्ट तयार केला रिस्पॉन्स डॉट गेट रायटर, याचा अर्थ आऊटच्या साहाय्यानं मला इन्फॉर्मेशन राईट करता येते एचटीएमएल पेजवर, जसं मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलिनच्या साहाय्यानं करतो त्याप्रकारे, फक्त ही इन्फॉर्मेशन एचटीएमएल पेजवर राईट होते. त्यानंतर ट्राय अँड कॅचमध्ये क्लास डॉट फॉर नेम, कॉम डॉट मायएसक्यूएल डॉट जेडीबीसी ड्रायव्हर लोड करून घ्या, कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार करून घ्या. यामध्ये काय करायचं, जेडीबीसी मायएसक्यूएल कोलन लोकल होस्ट 3306 हा पोर्ट नंबर आहे आणि लोकल होस्ट म्हणजे ह्या मशीनवर सध्या मी डेटाबेस वापरतो म्हणून लोकल होस्ट, जर दुसऱ्या मशीनवर असेल तर त्याचं नाव टाकावं लागतं आपल्याला इथे. त्यानंतर डीबी टेस्ट ह्या डेटाबेसचं नाव आहे माझ्या, जे मी मगाशी तुमच्यासमोर तयार केलेलं. इथे डीबी टेस्ट, त्यामध्ये आपण एक टेबल तयार केला क्रिएट टेबल साहाय्याने. असे तुम्ही किती टेबल तयार करू शकता. रूट बाय डिफॉल्ट यूजर नेम असतो, ओके हा पासवर्ड आहे मायस्क्यूएलचा माझ्या. त्यात स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार करा, कनेक्शन तयार केला हा मेसेज देणं गरजेचं नाही आहे, फक्त माहितीसाठी आपण दिलेलं. त्यानंतर जी इन्फॉर्मेशन येणार आहे ही टी एक्स टी एम्प्लॉय नंबरची, नेमची आणि डिपार्टमेंटची, म्हणजे या फॉर्मच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन आहे टेक्स्ट बॉक्सची, ती इन्फॉर्मेशन सर्वलेटमध्ये स्टोअर करण्यासाठी मला ह्या व्हेरिएबलचा उपयोग करावा लागलेला आहे. ई नंबरमध्ये रिक्वेस्ट करून रिक्वेस्ट पॅरामीटर टी एक्स टी ई नंबर, रिक्वेस्ट ऑब्जेक्टनं गेट पॅरामीटर टी एक्स टी ई ने, डिपार्टमेंटमध्ये रिक्वेस्ट गेट पॅरामीटर टी एक्स डिपार्टमेंट याची इन्फॉर्मेशन घेतली, याशिवाय सबमिट बटन कमांडमध्ये स्टोअर केलं. जर सबमिट बटन सेव्ह असेल म्हणजेच इथे क्लिक केलं असेल तर सेव्ह ही व्हॅल्यू येईल, इथे क्लिक केलं तर एडिट ही व्हॅल्यू येईल, डिलीटवर क्लिक केलं की डिलीट ही व्हॅल्यू येईल. याचं रिझन सांगतो, ज्यावेळी आपण टाईप दिला सबमिट, नेम दिलं सबमिट, त्यावेळी ह्याच्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत सेव्ह, एडिट अँड डिलीट, याच व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसतील. या सेव्ह केल्यानंतर सेव्ह फंक्शनला कॉल कर, डिलीटवर क्लिक केलं डेल फंक्शनला कॉल कर, एडिटवर क्लिक केलं की एडिट फंक्शनला कॉल कर, ते फंक्शन आपण खाली लिहिले आहेत. सेव्हवर क्लिक केलं एस टी एक्झिक्यूट इन्सर्ट इंटू ई एम पी, यामध्ये ज्या कॉलममध्ये व्हॅल्यू टाकायचे त्या व्हॅल्यूज आणि ई नंबर, नेम आणि डिपार्टमेंट जॉईन कसं करायचं हे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जॉईन करून घ्या. जेवढे कॉलम आहे तेवढ्या व्हॅल्यू, जर सक्सेसफुली रन झालं तर तुम्हाला नॉन झिरो व्हॅल्यू येते आणि जर नाही झालं तर झिरो व्हॅल्यू येते. जेची व्हॅल्यू झिरो असेल तर रेकॉर्ड नॉट ॲडेड आणि जर नॉन झिरो व्हॅल्यू असेल तर रेकॉर्ड ॲडेड. सेम कोडिंग डिलीटमध्ये टाकलं, इथे फक्त एक्झिक्यूट अपडेटमध्ये चेंज करायचं असतो कारण एक्झिक्यूट अपडेट ही DML कमांड्स रन करते स्टेटमेंट ऑब्जेक्टच्या साहाय्याने. एक्झिक्यूट मेथड, एक्झिक्यूट अपडेट मेथड. एडिटमध्ये सुद्धा अपडेट ई एम पी सेट ई एम पी नेम, नेमला चेंज कर, डिपार्टमेंट आपण दिलेलं डिपार्टमेंट चेंज कर, वेअर आपण दिलेल्या एम्प्लॉय नंबरप्रमाणे. नंतर जे इज इक्वल टू झिरो, रेकॉर्ड नॉट एडिटेड, रेकॉर्ड एडिटेड, जर झिरो व्हॅल्यू असेल तर नॉट एडिटेड, झिरो नसेल तर रेकॉर्ड एडिटेड. हा सर्वसाधारणपणे आपला छान पेज कोड झालेला आहे. तुम्हाला कोणतेही प्रकार शंका येत असेल तर माझ्या एक्सपर्ट अमर किंवा अमरवीर ह्या पेजवर जा. एक्सपर्ट मल्टी सोल्युशन नावाचं एक पेज येईल, त्या पेजवर हा प्रोग्राम मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. याशिवाय माझ्या यूट्यूब चॅनलवर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण
याचा कोड टाकून देतो, तोही पाहू शकता। शक्यतो एक्सपर्ट मल्टीसोल्यूशन या पेजला भेट द्या, एक्सपर्ट मल्टीसोल्यूशन या ग्रुपला जॉईन व्हा, तुमच्या शंका असतील ते तुम्ही विचारा की जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील। आशा करतो की तुम्हाला ज्या सांगितलं ते कळालं असेल। धन्यवाद।